मतदारसंघातील इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेबचे वाकचवरे साहेब यांच्या प्रचारार्थ आज आयोजित धामणगाव येथील सभेचे अध्यक्ष त्याचबरोबर या सभेसाठी आवर्जून उपस्थित झालेले जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि युवा नेतृत्व अमितदादा भंगरे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सन्माननीय मधुकरावजी तळपडे साहेब शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश रावजी नवले ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गराट ओरिजिनल शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळ माझे अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे सहकारी आणि किसान काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय पोपटरावजी नायकवडे त्याचबरोबर अकोले शहर शिवसेनेचे अध्यक्ष शिवाजीराव शेटे ओरिजिनल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पाकिस्तानी आवारी विकासजी बंगाळ नितीनजी नायकवडे आणि या सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आपण सर्वजण मान्यवर ही सभा ऐकण्यासाठी धामणगाव आवारी आणि पंचक्रोशीतील उपस्थित सर्व नागरिक येत्या 13 मेला आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्यासाठी मतदान करणार आहोत यांना आपण मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आपण आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. मला चांगलं आठवतं एक कार्यकर्ता म्हणून धामणगाव आवारीमध्ये इंडो जर्मनच्या पाणलोट क्षेत्राचं काम असो तिथपासून तर उच्चस्तरीय कार्यालयापर्यंत या गावातील तरुणांपासून तर आबालवृद्धांपर्यंत तुम्ही किती कष्ट केले प्रचंड तळमळ तुमच्या कामाची होती पाण्याचं दुर्भिक्ष असताना तुम्ही बागायत उभं करतात हे काम आम्ही आपण तालुक्यातील नागरिक म्हणून खूप जवळून पाहिलंय आणि त्यातही आपली शेती खूप चांगली पिकवतात मग त्यामध्ये कांदा असेल टोमॅटो असेल भाजीपाला असेल फुल शेती असेल परंतु 10 वर्षापासून या देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यांनी शेतकऱ्याचं कमळं मोडवायचं काम केलंय तुम्ही कोणत्याही शेतीमध्ये कोणताही माल पिकवा कांदा चांगल्या पद्धतीने पिकवा त्याला बाजार नाही टोमॅटो चांगल्या पद्धतीने पिकवा त्याला बाजार नाही सर्व शेतीचं बाजार मूल्य त्यांनी घटवायचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं म्हणून त्यांना धडा शिकवायचा आहे त्यांना पुन्हा एकदा सत्य येऊ द्यायचं नाही म्हणून भाऊसाहेब वाकचवरेंना आपल्याला मतदान करायचं आहे. एवढंच नाही शेतकरी आपली शेती ज्या पद्धतीने चांगली करतो त्याच पद्धतीने आपल्या लेकरबाळांचं प्रपंच लेकरबाळांचं शिक्षण आणि उच्च शिक्षण पण चांगल्या पद्धतीने करतो त्यांना चांगलं शिकवतो उच्च शिक्षित करतो परंतु 10 वर्षामध्ये या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण झालेली आहे आपल्या तरुणांना हाताला काम नाही खर तर डिजिटल इंडियाचा नारा देणारा या देशाचा पंतप्रधान आणि 10 वर्षापासून या शिर्डी लोकसभा मतदारसंघातले असलेले खासदार यांनी खरं या शिर्डीमध्ये आयटी हब उभं करायचं काम करायला पाहिजे होतं दुर्दैवानं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये युवकांच्या हाताला काम मिळेल बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी कोणती योजना झालेली नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाऊसाहेब वाकचवरे निवडून द्यायचं आहे आणि संसदेमध्ये गेल्यानंतर शिर्डी लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये रोजगारचे सगळ्या संधी निर्माण होतील आयटी हब निर्माण होतील काही उद्योगधंदे येतील असं काम या निमित्तानं करायचंय म्हणून भाऊसाहेब वाकचवरेंना मतदान करायचं. मित्रांनो खऱ्या अर्थाने अजून एक महत्वाचा प्रश्न आहे आपल्या पूर्वजांनी हे राष्ट्र उभं करण्याकरता अनेक धुरणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आपलं आयुष्य वेचलं हे राष्ट्र स्वतंत्र करण्याकरता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी आपला प्राण वेचला तेव्हा आपल्याला कुठे ही लढून मिळवलेली लोकशाही मिळालेली आहे ही लढून मिळवलेली लोकशाही जर टिकवायची असेल तर भारतीय जनता पक्षाला आता पराभूत केल्याशिवाय राहता कामा नाही. त्याचबरोबर तुम्ही अनेक उदाहरणं पहा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करायचा मग त्यामध्ये ईडी असेल त्यामध्ये सीबीआय असेल त्यामध्ये इन्कम टॅक्स असेल त्या यंत्रणांचा वापर करायचा आणि जे पक्ष ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून घेतलंय त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि भारतीय जनता पक्षाचं एक नवीन वॉशिंग मशीन काढायचं अशा पद्धतीने काम या देशभरात चालू आहे. 400 पारचा नारा देतात जर 400 पारचा नारा देत असाल तर तुम्हाला अशोक चव्हाणांची काय गरज आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला बाकीच्या पक्षातल्या इतर नेत्यांची काय आवश्यकता आहे तुमच्या 400 पारचा नारा देत असाल तर खऱ्या अर्थानं 400 पारचा नारा नाही भारतीय जनता पक्षाचं हे सरकार तरीपण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो ते आपण आपल्या मतदातून आपण दाखवून द्यायचं आहे. आता या ठिकाणी भाग्यश्री आवारे यांनी आपलं भाषण केलं खूप सुंदर भाषण केलं आपण सर्व महिलांचा सन्मान करणारी आपली संस्कृती आहे परंतु या देशाची मान खाली जाईल असं काम मणिपूरमध्ये झालं मणिपूरमध्ये 2 महिलांची भिंड काढून दबाव त्यांचा अत्याचार करत होता 14 दिवसानंतर हा व्हिडिओ या देशभरात बाहेर पडला इतकी दडपशाही
इतकी बेमनदेशाही या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात आहे. परंतु या देशाच्या पंतप्रधानांना त्या विषयावर बोलायला एक तसुभर वेळ मिळाला नाही हे आपलं दुर्दैव आहे. मित्रांनो, 2014 पर्यंत या देशामध्ये युपीएचं सोनिया गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि आघाडीचं सरकार होतं. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे सरकार होतं. 2014 पर्यंत तुम्ही पेट्रोलचे बाजार पहा, आजचे बाजार पहा. 2014 डिझेलचे बाजार पहा, 10 वर्षामध्ये आजचे बाजार पहा. एवढंच नाही, आमच्या महिलांना घरगुती गॅस संबंधित खूप अडचणी येतात. 2014 घरगुती गॅस 450 ते 500 रुपये किंमत होती. आज तोच गॅस 1000 ते 1100 रुपयाला नेऊन ठेवलाय. प्रचंड मोठी महागाई, जीवनावश्यक वस्तूंची महागाई आपल्या समोर आवासून उभी राहिलेली आहे. म्हणून हे सरकार आणायचं असेल तर येत्या 13 तारखेला आपल्याला बहुसंख्य प्रचंड मताने निवडून द्यायचं. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.